ह्या सुंदर सुबक आकर्षक मूर्तिकाराचं नाव आहे हेमंत सांगवेकर. नियतीनं शारीरिक अपंगत्व दिलं खरं, पण याच अपघातातून सुरू झाला या मूर्तिकाराचा श्री समर्थ कारखाना. जगताना धडधाकट माणसालाही अनेक समस्यांचा सामना करताना जीव नकोसा होतो, पण एक पाय गमावूनही हेमंत यांनी आपला व्यवसाय मोठ्या जिद्दीनं वाढवत नेला. एरवडा भागातील माजी सैनिक नगर येथे पत्नी हर्षदा आणि आई असा संपूर्ण परिवार या कारखान्यात काम करतात. मातीच्या मूर्ती रंगवण्यापासून ते अगदी त्या जणू जिवंत करण्याचं काम हे कुटुंब करत आहे. पाहूयात हा खास रिपोर्ट. श्री समर्थ कारखान्यात तुम्हाला विविध प्रकारच्या गणेश मूर्ती बघायला मिळतील. मग ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असेल किंवा लालबागच्या राजाची सुबक मूर्ती. इथे शाडूच्या मातीची गणपती अवेलेबल आहेत, शिवाय प्लास्टर ऑफ पॅरिसची गणपती इथे तुम्हाला बघायला मिळतील. सुंदर सुबक ह्या सुंदर मूर्त्या आणि यामागच्या कारखान्याची स्टोरी तुम्हाला ऐकायची आहे का? चला तर जाणून घेऊयात यामागची काय स्टोरी आहे. बांधकाम व्यावसायिक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या हेमंत यांना अपघातामुळं अपंगत्व आलं, पण कुटुंबियांचं ओझं व्हायचं नाही या जिद्दीनं त्यांनी 20 वर्षापूर्वी गणेश मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. हेमंत सांगवेकर यांना गणेश मूर्ती बनवण्याची आवड पूर्वीपासूनच होती. कोणाच्याही कारखान्यात जाऊन मूर्ती तयार कशी होते हे तासन तास निरखून ते पाहत असे, त्यामुळं कारखाना उभारण्याचं स्वप्न मनाशी बाळगून ते कामाला लागले. मूर्ती विक्रीतून आलेल्या 1800 रुपये भांडवलावर भेळचा स्टॉल लावला गेला. त्यानंतर पुढील प्रत्येक गणेश उत्सवात गणपती मूर्तीच्या विक्रीतून वाढ होत गेली आणि एक एक साहित्य खरेदी करत आत्ता हा लाखोंचा कारखाना उभा आहे. या कारखान्यातून दिघी, विश्रांतवाडी, खडकी, टिंगरेनगर, येरवडा इथून मूर्तीची मागणी आहे. शिवाय परदेशातूनही या कारखान्यातून मूर्ती पाठवण्यात येतात. रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया हेमंत यांच्या मूर्ती मागवण्यात येतात. हेमंत यांचं आपल्या अपंगत्वाविषयी जरा वेगळंच म्हणणं आहे. अपंगत्व किंवा व्यंग हे शरीरापर्यंतच मर्यादित असावं, त्यावर मात करता येते, शारीरिक कमीपणा दूर करता येतो, पण मनावर त्याचा झालेला परिणाम दूर करणं अशक्य. म्हणून मी मनानं पूर्ण आहे, मी माझं अपंगत्व कधीच मनाला शिव देत नाही, म्हणून शारीरिक अपंगत्वाची खंत नाही. माझं काम मला जगायला नवी प्रेरणा देतं. पण सरकारविषयीही हेमंत यांच्या मनात थोडी नाराजी. कारागिरांची तयारी असते शाडूच्या मातेची मूर्ती बनवायची, पण काय काय अडचणी असतात जर शाडूची मूर्ती बनवायची झाली तर? शाडूची मूर्ती ऍक्च्युअल मध्ये बनवायला गेलं तर त्याला वेळ खूप लागतो, त्याला मॅन पॉवर लागते. सरकार नुसतं घोषणा करतं म्हणतं शाडूची मूर्ती वापरा. सरकारने सुद्धा माती आम्हाला द्यायला पाहिजे किंवा जागा. मे मध्ये उन्हाळ्याच्या काळात या मूर्त्या आम्ही जास्त बनवतो, त्या काळात जर बेसिक जागा वगैरे दिली तर आम्ही त्या व्यवस्थितपणे ठेवू शकतो. आता कमी जागेमध्ये शाडूची मूर्ती ठेवणे आणि मग ती जी तुटफूट जास्त होते त्याच्यामुळं कारागिरांना बी परवडत नाही. थोडं सरकारने बी जर कारागिरांकडे लक्ष दिलं तर हेच कारागीर तुमच्या शाडूच्या मूर्त्या बनवतील ना, त्यांचा रेट बी थोडा कमी होईल. सरकार स्वतःहून पुढे यायला पाहिजे अशीच आपली भावना आहे. आणि आता शाडूच्या मूर्तीच्या किमती काय सध्या? साधारणपणे बघा 2 फुटाची मूर्ती शाडूची 3-3500 रुपये किंमत आहे. सरकारने मदत केली तर मोक्याच्या जागा दिल्या, प्रोत्साहन दिलं, माती दिली आणि जर ठेवायला सुटसुटीत मोठ्या जागा दिल्या 3-3-4-4 महिने तर ऑटोमॅटिक किमती कमी होतील ना, कारण आमच्याकडे एक तर जागेचे कमतरता आहे आणि त्याच्यात जर शाडूच्या माती आम्ही जर चिटकून चिटकून ठेवलं तर खूप तुटफूट होती. तर सरकारने बी त्याच्यात थोडं लक्ष दिलं पाहिजे, लोकांना जर कमी किमतीत शाडू उपलब्ध झाली तर मिळतील ना, लोक घेतील, असं काय नाही.
तुम्ही किती वर्षापासून करता? मी झाली आता मला 15 वर्ष झाली. वा, दरवर्षी हे काम करावं लागतं का की वर्षभर चालतं? नाही वर्षभर नाही, 6 महिने तरी चालतं. वा, किती दिवस अगोदर सुरू होत ते मूर्ती रंगवणं किंवा? म्हणजे तसं बघायला तर जून महिन्यापासून. जून पासून सुरू केलंय. आणि मग दिवसभर कसं काय किती वेळ देताय? नाही पहिले पहिले थोडं थोडं म्हणजे जसं वेळ मिळेल तसं. हा मग दिवसभर करायला लागतं. जसं गणपती जवळ येते येतात मग तसं दिवसभर करायला लागतं. प्लास्टर ऑफ पॅरिस आहे का? नाही नाही प्लास्टर ऑफ पॅरिस आहे. ओके. काय सुबक केलंय त्याला? ते डोळ्यांचं काम? डोळ्यांचं काम पण करतात ना माझे मिस्टर पण करतात आणि दुसरे पण आहेत का ते?